अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन कोरोना विलगीकरण कक्ष आणि कोरोना कक्षाला भेट दिली। यावेळी कडू यांनी कोरोना विलगीकरण मध्ये असलेल्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाने, डॉक्टर विजय वाडेकर, डॉक्टर धनंजय चिमनकर आदि उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक दारोकार, महाराष्ट्र टाइम्स 1, अकोला। उपजिल्हा रुग्णालयात आम्ही भेट दिली। एक पेशंट संशयित होता पण तो नाही आहे, निगेटिव्ह रिपोर्ट आलेला आहे। कोविडसाठी जे वार्ड केलेलं आहे त्याच्यात थोडंसं अजूनही दुरुस्ती होणं बाकी आहे। त्याच्या सूचना आपण दिलेल्या आहे, तिथे बाथरूम बिथरूमच्या ज्या हे पाहिजे आहे ती पाहिजे त्या व्यवस्थित नाही। बांधकाम विभागाने दोन दिवसात करेल, मला वाटलं ही वेळ येऊच नाही भरती करायची, आली तर उपजिल्हा रुग्णालय सज्ज राहील।